नमस्कार, मी नेहा अष्टपुत्रे. सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेच जण आपापल्या घरी अडकलो आहे आणि थोडे बोर होतो आहे. थोड्या वेगवेगळ्या गोष्टी करून स्वतःला एंगेज ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझंही समवट असंच चालू आहे. मुळात जेव्हा हे लॉकडाऊन अनाऊन्स झालं मार्चमध्ये, तेव्हा आमचा एक नाटकाचा प्रयोग होता स्पर्धेचा, अगदी लॉकडाऊनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच. त्यामुळे तो अर्थातच पोस्टपोन झाला. त्यामुळे अचानक मिळालेल्या या रिकाम्या वेळेचं काय करायचं असा प्रश्न होता. लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस आमचे आरामाचा बॅकलॉग भरून काढणे आणि नाटकाची घरबसल्या तालीम करणे ह्याच्यात गेले. पण नंतर हळूहळू जसं चित्र स्पष्ट व्हायला लागलं की आता लॉकडाऊन वाढणार आहे, तेव्हा मग ठरवलं की काहीतरी एक रुटीन आपण आखून घ्यायला पाहिजे आपल्या चांगल्यासाठी, जेणेकरून आपल्याला बोर होणार नाही घरी बसून. त्यामुळे मी आता एक रुटीन आखून घेतलं आहे आणि ते बऱ्यापैकी फॉलो करण्याचा प्रयत्न करते. सकाळी उठल्यावर वर्कआउट करते. आधी एवढा नियमितपणा नव्हता, पण आता लॉकडाऊनमुळे माझ्या वर्कआउटमध्ये नियमितपणा आला आहे. त्याच्यानंतर जेवण, साफसफाई, भांडी घासणे यात बराचसा वेळ जातो दिवसाचा. त्याच्यानंतर उरलेल्या वेळामध्ये वेबसिरीज बघते, पुस्तकं वाचते, सिनेमे बघते, गाण्याचा रियाज करते. माझा नाटकाचा ग्रुप आहे अभिनय कल्याण नावाचा, त्यातर्फे आम्ही अनेक चांगल्या कवींच्या कविता छान छान पोस्ट घरी बसून शूट केल्या आणि त्याचे छोटे छोटे एपिसोड्स आम्ही आमच्या फेसबुक वॉलवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केले. हे आम्ही एप्रिल महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये केलं होतं. असे त्याचे एपिसोड्स क्वारंटाईन थिएटर या नावाने आमच्या प्रोफाईल्सवर उपलब्ध आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी ते नक्की बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये वेगवेगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज बघते, DIY हॅक्स बघते आणि काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करण्याचा प्रयत्न करते, वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करते. नुकताच यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून मी माझा हेअरकट केलेला आहे. साधाच आहे पण छान वाटतं, काहीतरी नवीन शिकलो आणि नवीन गोष्ट ट्राय केली, त्यामुळे असं रोज वेगवेगळं काहीतरी करणं चालू असतं माझं. आपले जे रफूचे कपडे असतात, ऑल्ट्रेशनचे कपडे, फाटलेले कपडे, ते स्वतःच घरी शिवून रिपेअर करण्याचा प्रयत्न करते. हाही एक नवीन इंटरेस्टिंग उपक्रम मला सुचला आहे, त्यामध्ये माझा वेळही छान जातो आणि कामही होतं. सो असं हे लॉकडाऊनचे दिवस चालू आहेत. तुमचे कसे चालू आहेत? माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काय, बी सेफ.